झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर। आदर्श गाव भराडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। वळती येथे विहिरीत पडलेल्या 2 बिबट्यांचं बछड्यांना जीवदान। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुडेटकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ। झूम ऑन न्यूजची बातमी म्हणजे इम्पॅक्ट तर होणारच। पुन्हा एकदा लवळे ग्रामपंचायत अग्रेसर, सरपंच निलेश भाऊ गावडे। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भराडी तालुका आंबेगाव येथे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भराडी येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। यावेळी 65 रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या। ग्रामस्थांनी एकमेकांना लाडू भरवून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा वाढदिवस साजरा केलाय। यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष रमेश केशव खिलारी, सरपंच छायाताई अनिल गाडेकर, उपसरपंच ज्ञानेश्वर गावडे, मनोहर आरगडे, अशोक गावडे, संतोष खिलारी, शिवाजी गावडे, कांताराम खिलारी, प्रकाश खिलारी, बाळासाहेब खिलारी, प्रकाश खिलारी, सुरेश थोरात, अजित थोरात, दत्तात्रय खिलारी, बाबाजी राजगुरु, प्रसाद खिलारी, प्रदीप लोंढे आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं। या शिबिरासाठी 65 रक्तदात्यांनी रक्तदानही केलं। यावेळी गावातील तरुण मुले, नागरिक यांनी रक्त तपासणी केली आणि अनेकांनी रक्तदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत रक्तदानही केलं। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही गिफ्ट देण्यात आले। रक्तदान शिबिरात ब्लड बँकेनं आपली कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडली। देशासह राज्यात कोरोनाचा प्रसार चालू असल्यानं कोरोना नियमांचं पालन करत या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला। विलास भोर, झूम ऑन न्यूज, आंबेगाव। आंबेगाव तालुक्यातील वळती येथे भीमाजी गणपत आजाब हे विहिरीत मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना लक्षात आलं की विहिरीमध्ये बिबट्याचे 2 बछडे पडलेले आहेत। त्यांनी लगेचच वन खात्याला फोनद्वारे कळवलं। वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर स्मिता राजहंस यांनी घटनास्थळी जाऊन वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर आणि ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याच्या बछड्यांना बाहेर काढण्यात आलं आणि पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्र येथे पाठवण्यात आलं। वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली VR वेलकर, वनपाल वळती, वनपाल आरुडे, SS दहातोंडे, वनरक्षक संपत भोर आणि रेस्क्यू टीमचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीच्या साह्यानं विहिरीतून या बिबट्याच्या बछड्यांना सुखरूपरित्या बाहेर काढलं। यावेळेस बिबट्यांपासून कसं संरक्षण करायचं हे वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर स्मिता राजहंस यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं। अधिकारी स्मिता राजहंस, सध्या हल्लीत सुरू असणाऱ्या ऊसतोड कारखान्याच्या ऊसतोडी सुरू झाल्यात मंचर आंबेगाव परिसरामध्ये, तर बिबट्या दिसण्याचं आणि शेती क्षेत्रानजीक दिसण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे। तर मी वनविभागातर्फे सर्व ग्रामस्थ शेतकरी सर्वांना आवाहन करू इच्छिते की बिबट्या दिसत्या क्षणी वनविभागाला कळवा आणि त्यांच्या लेवलला जी काही काळजी घेता येईल ती त्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लोकांनी ज्याचं पालन केलं पाहिजे। रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, लहान मुलांना मोकळे सोडू नये। जर रात्रीच्या वेळी जायचं गरजेचंच असेल तर कुणाला तरी सोबत, ग्रुप नाही जा, काठ्या वगैरे सोबत ठेवा, घुंगरांच्या काठ्या सोबत ठेवा। आणि इतर उपाययोजना जी वेळोवेळी वनविभागामार्फत सुचवली जाते किंवा वनविभागाची जी हेल्पलाईन आहे 1926 त्याच्यावरती कॉल करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मदत वेळेत पोहोचेल। बिबट्यांचा अधिवास हा आहेच, तर बिबट्यांसोबत सहजीवन आपल्याला करणे आहेच, तर तुम्ही सर्वांनी एकत्रित काळजी घ्यावी आणि बिबट्यांना न दगावता त्यांच्यासोबत सहचरण कसं करता येईल या संदर्भात आपण। विलास भोर, झूम ऑन न्यूज, आंबेगाव। उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुडेटकर हे 29 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामधील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये शुक्रवार 29 ऑक्टोबरच्या रात्री निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी परभणी जिल्हाधिकारी अंचल गोयल यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुडेटकर यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, महसूल कर्मचारी अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते।
दौंडमधील 160 क्रमांक असलेल्या मनमाड सांगली राष्ट्रीय महामार्गावर 10 दिवसांपासून रस्त्यांमधील ड्रेनेज हे उघड्या अवस्थेत असल्याची बातमी झूम ऑन न्यूजनं प्रसिद्ध केली होती. दौंड प्रशासनानं या बातमीची दखल घेत ड्रेनेजच्या कामाला सुरुवात केली असून आता दौंडमधील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. तसेच या दिलेल्या बातमीबद्दल झूम ऑन न्यूजचे नागरिकांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड. लवळे तालुका मुळशी येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं महिलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी साहित्याचं मोफत असं वाटप करण्यात आलं. लवळे गावातील महिलांसाठी 50% सवलतीच्या दरानं पिठाच्या गिरणीचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सावित्री महिला प्रतिष्ठान आणि युवा आधारवड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचं सहकार्य लाभलं. या प्रसंगी सरपंच निलेश गावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये महिला सक्षमीकरणासाठी पुढील कालावधीमध्ये अनेक व्यवसायांची निर्मिती करून महिलांचं सक्षमीकरण केलं जाईल याची ग्वाही दिली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे सावित्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ कांताताई पांढरे, युवा आधारवड फाउंडेशन महाराष्ट्र कार्याध्यक्षा सुवर्णाताई माने उपस्थित होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री व्ही डी साकोरे, उपसरपंच रणजित राऊत, सरपंच संजय सातव, ग्रामपंचायत सदस्य अजित चांदिलकर, बाळासाहेब राऊत, राहुल खटात, शिवराम सातव, नर्मदाताई टकले, सारिका कळमकर, किमया गावडे, वर्षा राऊत, सुजाता मोरे, सायली सातव, साधना सातव, श्रीमती राणीताई केदाटी, प्रियंका पांढरे, गणेश गावडे, महेश सातव, पोपट कळमकर, अमोल सातव, ऋषिकेश राऊत, शैलेश पांढरे, प्रतीक क्षीरसागर, कृषी सहाय्यक अधिकारी राजपूत साहेब आणि इतर महिला ग्रामस्थ पदाधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. माननीय सरपंच संजय सातव यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. उपसरपंच रणजित राऊत यांनी आभार मानले. सुवर्णा माने, झूम ऑन न्यूज, पुणे. शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील आदिवासी आणि गोरगरीब यांची दिवाळी साजरी केली. मागील 2 वर्षांपासून कोरोनाची सतत असलेली टांगती तलवार भीती याच कालावधीमध्ये होती. असलेला कामधंदा बंद राहिल्यानं आर्थिक संकट ओढवलेल्या असंख्य गोरगरीब कुटुंबामध्ये त्यांच्या घरात चूल पेटत नाही की खायला पोटभर अन्नही नाही, अंगावर घालायला कपडे देखील नाहीत, मग त्यांनी दिवाळी सण कसा साजरा करायचा याची चिंता नक्कीच त्यांना सतावत असणार. आणि हाच धागा पकडत कवठे एमआयच्या ग्रामपंचायत सदस्य आणि राजमाता महिला ग्रुपच्या अध्यक्षा वैशालीताई दीपक रत्नपारखी यांनी गावातील गरीब गरजू कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या केलेल्या आवाहनाला येथील महिलांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला. गावापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिलाळ मळ्यातील गोड नदी किनारी वसलेल्या ठाकर वस्ती येथील गरीब कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचं यावेळी पाहावयास मिळालं. गोरगरिबांची जाण असलेल्या राजमाता महिला ग्रुपच्या सदस्यांना आपल्या वस्तीवर आल्याचं पाहून तेथील महिला, पुरुष आणि मुलांना खूपच आनंद झाला. महिलांनी दिवाळीनिमित्त उपस्थित ठाकर कुटुंबियांना कपडे आणि मिठाईचे बॉक्स तसेच मुलांना बिस्किटं आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याकामी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या राजम महिला ग्रुपच्या अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य वैशाली रत्नपारखी आणि त्यांच्या महिला टीमच्या वतीनं अनेक समाजहिताचे कार्यक्रम राबवले जात आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मीणाताई डांगे, सविता इचके, अश्विनी धर्माधिकारी, सुनीता काळे, रंजना जाधव, रंजना कुंभार, रेखा कांदळकर, संगीता कदम, राणी जाधव, माधुरी जाधव इत्यादी महिला यावेळी उपस्थित होत्या. तर ठाकर कुटुंबियांनी या महिलांनी राबवलेल्या विधायक उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत धन्यवादही दिले. सुवर्णा माने, झूम ऑन न्यूज, पुणे. एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये चांदूर रेल्वे आगारातील सर्व कामगार सहभागी झालेत. अमरावती जिल्ह्यातील केवळ चांदूर रेल्वे आगार बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद करून डेपोमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलंय. मात्र बस सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी 28 ऑक्टोबर रोजी संप पुकारला होता, परंतु राज्य शासन आणि संयुक्त कृती समितीत झालेल्या बैठकीतील तोडगा अनेक कामगारांना मान्य नाहीये. कृती समितीनं परस्पर निर्णय घेतल्याचं काही कामगारांनी म्हटलंय. त्यामुळे आज 31 ऑक्टोबर पासून पुन्हा एसटी कामगारांनी संप पुकारलाय. मी चांदूर रेल्वे आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. मला पाच वर्ष झालेले आहे, पण माझंवालं बेसिक फक्त 12,000 रुपये आहे. माझ्या हातात 7 किंवा 8,000 रुपये याच्यावर पैसे येत नाही.
माझ्यावाला घराचा उदरनिर्वाह पण त्याच्यामध्ये होत नाही. आतापर्यंत माझ्यावाल्या बऱ्याचशा बांधवांनी 30 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहे. आत्महत्याचा टोकाचा पाऊल हर कर्मचारी उचलत आहे. आजही हे शासन हेच वाट पाहत आहे का बाय याच्याही पुढे आत्महत्याच झाल्या पाहिजे, पण तरीबी तुमचंवालं शासनात विलीकरण नाही होऊ द्यायचं आहे अशासारखं ते समजून घेत आहे. तरी आमचीवाली एकच इच्छा आहे का आमच्यावालं शासनात विलीकरण व्हावं. आमचा जेव्हा दिनांक 28 रोजी आगरपत्र महाराष्ट्र आंदोलन झाला होतो त्यामध्ये शासनाने आमच्या ज्या काही मागण्या मंजूर केल्या त्यावर आमचा कामगार समाधानी नाही आहे. कारण की ज्यावेळेस अध्यक्ष सेवेचं काम पडेल त्यावेळेस आमचा एसटीचा सर्व कामगारांचा वापर शासनाकडे करण्यात येतो, परंतु शासनाप्रमाणे आम्हाला तसा मोबदला मिळत नाही. आमचं वेतन फार कमी आहे, त्यामुळे आमच्या कामगारांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. कामगार उपासनाची वेळ आली आहे. आजपर्यंत आमचे कोरोना काळातली कामगिरी करताना 320 कामगार मृत्यूमुखी पडले, त्यांना कोणत्या प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. तसेच आता आमच्या या आर्थिक विवेचनेपोटी 26 कामगारांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे या शासनाने जे आमच्या मागण्या मंजूर करून त्यामध्ये जी अल्प प्रमाणात वाढ दिली आहे ते आमच्या कामगारांना मान्य नाही. म्हणून यासाठी ज्या ज्यावेळी शासन आमचा अध्यक्ष वापर करते एक प्रकारचं आतासुद्धा आमचं शासनाचं विलीनीकरण करून घ्यावं. शासनाने आमचं एसटी कामगार सर्व कामगारांचं शासनाचं विलीन करून घ्यावं अशी आमची सर्व कामगारांची भूमिका आहे. म्हणजे वारंवार मागण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. आणि आमची जे हालाकीची परिस्थिती आत्महत्या कामगार जे करत आहे हे याला कुठेतरी लगाम लागला पाहिजे. त्यासाठी आमच्या आगारातील सर्व कामगार एकत्र झाले असून आम्ही उद्यापासून काम बंद आणू. आणि रुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. राज्य शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. आरोग्य सेवेच्या परीक्षेची जबाबदारी ही नासा कंपनीकडे देण्यात आली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आली आहे. असं असताना महाराष्ट्र शासनानं नासा कंपनीला परीक्षेचं काम दिलं, त्यामुळे आरोग्य विभागाचा पेपर हा 1 लाख रुपयात विकला गेला असल्याचा आरोपही भाजपा नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. याआधी सुद्धा आरोग्य विभागाचा पेपर हा ऐनवेळी सरकारला रद्द करावा लागला होता. यावेळी देखील या परीक्षेसंदर्भात मोठा गोंधळ उडालाय. विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात गोंधळ उडाला असताना पेपर फुटला गेला, त्यामुळे आरोग्य विभागाचा पेपर हा MPSC माध्यमातून घेतला पाहिजे असा सल्ला माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलाय. महाराष्ट्र शासनाने आज घेतलेल्या परीक्षेमध्ये आरोग्य विभागाचा पेपर संपूर्णतः फुटला. म्हणजे 1 लाखामध्ये की आन्सर की शीट ही विकल्या गेली. म्हणजे 1 लाख द्या, 50,000 वाटलंच तर नंतर द्या. आणि न्यासा ही संस्था ही ब्लॅकलिस्टेड आहे उत्तर प्रदेश बिहारमध्ये. 26 वेळा टेंडर काढून हे न्यासालाच जाणीवपूर्वकरित्या आरोग्य विभागाने याचं काम दिलेलं आहे. म्हणजे 2 वेळा परीक्षा पोस्टपोन करावी लागली. आताही सीट वाटपामध्ये आय कार्ड देण्यामध्ये त्यांचा गोंधळ होता आणि शेवटी परीक्षेच्या दिवशी तो पेपर फोडला गेला. खरं जर पाहिलं तर ग्रामीण भागामधले गरीब घरामधले सगळे मुलं परीक्षेची दिवस रात्र तयारी करतात आणि त्यांच्या समोर हे दुर्दैव या न्यासाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वाढून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ही परीक्षा रद्द करावी, या न्यासाला लात मारून हाकलून द्यावं आणि ही परीक्षा MPSC धर्तीवर MPSC माध्यमातून घेण्यात यावी. विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि या न्यासाला पाठीशी घालणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. खरं जर पाहिलं तर आर्यांसाठी गळा काढणारे 7-7 दिवस गळा काढणारे नवाब मलिक यावर बोलत नाही, महापोर्टलवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे बोलत नाही, शरद पवार साहेब बोलत नाही आणि भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांचं नाही तर शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आणि म्हणून या पेपर फुटी. आणि रुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. वर्धा शहरातील बजाज चौकात सुरू असलेल्या शेतकरी कामगार धरणे आंदोलनामध्ये 30 ऑक्टोबरला आंदोलन हे राष्ट्रवादी किसान सभा राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी या आंदोलनाला भेट दिली. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारनं केलेले 3 काळे कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी शेतकरी अखंडितपणे आंदोलने करीत आहेत. यावेळी आचार्य कुलचे अवधेशभाई, किसान सभेचे मारुतराव इन APMचे राज्य संयोजक युवराज गटकर, किसान ब्रिगेडच्या श्रिया गोडे, भारतीय महिला फेडरेशनच्या द्वारकाताई इमडवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत झाडे यांची उपस्थिती होती.
दिल्लीमध्ये जे मी यशवंत झाडे महाराष्ट्र राज्य किसान सभेचा राज्य उपाध्यक्ष त्याचप्रमाणे आमची ही जी शेतकरी आंदोलन समन्वय समिती आहे तिचा पदाधिकारी दिल्लीमध्ये जे तीन काळे कायदे सरकार म्हणते आम्ही ते चांगले कायदे आहे पण आमच्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या ते काळे कायदे आहेत हे तीन काळे कायदे रद्द केले पाहिजे यासाठी एक वर्षापासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। वर्ध्यामध्ये आम्ही सामाजिक संघटना आहे शेतकरी संघटना आहे काही राजकीय पक्ष आहेत यांनी निर्णय घेऊन दिल्लीतल्या शेतकऱ्यांना आंदोलनाला पाठिंबा द्यावा या हिशोबाने हे आंदोलन वर्ध्यामध्ये आम्ही सुरू केलं आणि कमी जास्त प्रमाणात आज 321 दिवस या ठिकाणी झाले। या संदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की सरकारने जे तीन काळे कायदे केले ते त्वरित मागे घेतले पाहिजे भारत सरकार काही त्याची दखल घेत नाही परंतु आम्ही म्हणतो की हे तीन काळे कायद्यापैकी पहिला त्यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 हा रद्द केला म्हणजे साठेबाजी जे मर्यादित केलेली होती व्यापाऱ्यांना मर्यादित क्षमतेपेक्षा स्टॉक जास्त अन्नधान्याचा ठेवता येत नव्हता ती आता 100% हटवलेली आहे त्यामुळे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचं धान्य जेव्हा किंवा गहू कापूस तांदूळ निघते त्यावेळे स्वस्त दरामध्ये ते व्यापारी घेतात आणि त्यांच्या गोदामात गेल्यानंतर त्याचे भाव चढ्या दराने या ठिकाणी बाजारपेठेमध्ये नागरिकांना विकतात तर हा एक दुष्परिणाम त्याचा आमच्या नजरेपुढे आहे। आता तीन राज्य जी आहेत पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश याच राज्यातले शेतकरी दिल्लीमध्ये जास्त आहे अनेक भाजपाचे कार्यकर्ते असे आरोप करतात की देशभर हे शेतकरी आंदोलन नाही परंतु आज आपण पाहिलं पाहिजे की या पाचच राज्यामध्ये देवळा गहू पिकतो देशातल्या 80% गहू या पाच राज्यामध्ये पिकतो 60% तांदूळ हा त्याच राज्यामध्ये पिकतो आणि मुख्य खरेदीदार हा भारत सरकारच त्याचा होता आणि ते धान्य खरेदी करून FCIच्या गोदामामध्ये साठवलं जायचं तिथून ते राशनच्या दुकानामार्फत लोकांपर्यंत पोहोचवलं जातं। आता सरकारनं असं जाहीर केलं आहे नव्या कायद्या दुरुस्तीमुळे की आता आम्ही हे धान्य विकत शेतकऱ्यांकडून घेणार नाही मग एवढं प्रचंड धान्य आमचं कोण घेणार तर त्यांनी सांगितलं की मोठे श्रीमंत उद्योगपती अंबानी आहे अदानी आहे अशी माणसं हे धान्य विकत घेणार आणि त्याला हमीभाव कोण देणार तर हमीभावाची काही व्यवस्था त्या कायद्यामध्ये केलेली नाही। मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जो बाजारपेठेत भाव मिळेल तो तुम्ही घेतला पाहिजे अशा प्रकारची चुकीची भूमिका ती दिल्लीमध्ये आहे। आजपर्यंत 658 शेतकरी आमचे दिल्लीमध्ये शहीद झाले तरी देखील जगातलं एक ऐतिहासिक आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये सुरू केलेलं आहे। आज आम्ही अत्यंत दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागते की उदाहरणार्थ माझ्याकडे शेती आहे 1 एकराच्या कापसाच्या शेतीमध्ये आम्ही 20,000 रुपये जर गुंतवले तर तिथून निघालेला माल विकून 15,000 रुपये देखील आमच्या घरामध्ये येत नाही म्हणजे लागत मूल्य देखील आमच्या शेतकऱ्यांचं वसूल होत नाही मग आम्ही घर कसं चालवायचं मुलाचं शिक्षण कसं करायचं पुन्हा शेती कशी करायची वर्षभराचा खर्च कसा भागवायचा हा एक आमच्या नजरेपुढं एक परिणाम राहते आणि म्हणून मग हे शेतकरी अशा आर्थिक विवंचित। पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीनं बुलढाणा जिल्ह्यातील पांगरे उंबरहंडे ग्रामपंचायतीनं एक सकारात्मक पाऊल टाकलं असून फळझाडांची लागवड करीत पहिल्या प्रयत्नात 30 क्विंटल सीताफळाचं उत्पन्न घेतलंय। बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी येथील ई क्लास जमिनीवर 3,500 सीताफळाच्या झाडांची लागवड करीत या गावानं ही किमया साधली आहे। बाजारपेठेत या फळांची विक्री करीत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात तब्बल 10,000 रुपयांची भर घातली आहे। पंचायत राजव्यवस्थेतील कनिष्ठ स्तर असलेल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्पन्नाचे वेगळे स्रोत नाही आहेत। 15व्या वित्त आयोगावरच बरीचशा ग्रामपंचायतीची मदार असते मात्र त्यातही पांगरी उंबरहंडे गावाने एक नवा पायंडा या माध्यमातून पाडलाय। विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या आपापसातील समन्वयातून हा निर्णय घेण्यात येऊन पर्यावरण संवर्धनासोबतच उत्पन्नात भर घालण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत असल्याचं सरपंच संजय उंबरहंडे यांनी सांगितलं। नमस्कार, मी नागेश उंबरहंडे, ग्रामपंचायत सदस्य पांगरी। या ठिकाणी सर्वप्रथम आपण हा आमचा जो उपक्रम आहे याची दखल घेण्यासाठी आलात त्याबद्दल आपले न्यूज चॅनलचे आभार मानतो। या ठिकाणी 3,500 सीताफळाच्या झाडाची लागवड केली असताना ग्रामपंचायतच्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक भर पडण्याचं काम या निमित्तानं होत आहे। सर्व इतर ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचा असतो ते उपक्रम आहे। यानंतर उर्वरित जी आमची जागा आहे यावरही अधिकाधिक फळझाडं लागवड कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नरत राहणार आहोत। यानंतर दरवर्षी जवळपास 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न ग्रामपंचायतचं कशा पद्धतीनं होईल याकडे आमचा अधिक भर राहणार आहे। म्हणतात ना चहा आहे तर राह आहे, तो त्याचप्रमाणे आम्ही अधिकाधिक आमची दृष्टिकोन जो आहे तो हे फळझाड लागवडीवरती ठेवणार आहे आणि उत्पन्नात भर कशी पडेल याकडे आमचे लक्ष राहणार आहे।
मी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघासाठी आज सकाळी 7 मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपचे उमेदवार सुभाष साबडे, काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर उत्तम इंगोले यांच्यात तिरंगी लढत होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर भाजपनं प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. तसेच वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे या निवडणुकीत आणखीनच रंगत आणली गेली आहे. आता काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपलाच विजय होणार असा दावा केला आहे. या वेळेस वंचित बहुजन आघाडीचा एकदम सक्षम हा पर्याय या देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये दिलेला आहे आणि मी डॉक्टर उत्तम इंगोले माझ्या या देगलूर आणि बुलुलीमध्ये खूप वर्षापासून सर्पदंश असेल किंवा विषबाधा असेल किंवा हार्ट अटॅक असेल या संदर्भामध्ये मी गावागावात माझे पेशंट आहेत आणि मला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक असणार आहे. जे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणतात तशा प्रकारचा हा एक माझा जनसंपर्क असल्यामुळे हे जनशक्तीचा विजय निश्चितच होणार आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये मी गेल्या 18 वर्षामध्ये खूप प्रामाणिक काम केलेलं आहे. मी कधी कोणत्या पेशंटसोबत कुणासोबतही धोका धडी केलेली नाही. म्हणून मी राजकारणामध्ये सुद्धा आयुष्यभर प्रामाणिकच राहील आणि मला जो इथला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आढळलेला आहे की आपल्या या लोकशाही मूल्यामध्ये लोकशाहीवरती जे संवैधानिक पदावरती अधिकारी. चांदवड येथील डावखर नगरमधील रहिवाशांनी चांदवड नगरपरिषद प्रशासनाच्या कामाचा धिक्कार करीत पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. कारण दिवाळीसारख्या मोठा सण जवळ येऊन देखील येथील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध नाहीये. त्यात 15 एकदाच पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांची मोठी पंचायत झालेली असून यावर नगरपरिषद कुठलीही उपाययोजना करीत नसल्यानं नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या कामकाजाविषयी संभ्रम निर्माण झालाय. तसेच कुठलेच नगरसेवक, राजकीय पुढारी या प्रश्नाला वाचा फोडत नसून येणाऱ्या काळात मतदान करताना याचा नक्कीच विचार करू असं सांगत डावखर नगर येथील नागरिकांनी चांदवड नगरपरिषदेचा धिक्कार करीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल या आंदोलन केलंय. यावेळी डावखर नगर येथील रहिवासी असलेले महिला आणि पुरुषांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाटील, डावखर नगर डुंगरराव कॉम्प्लेक्स मध्ये राहते. गेले 15 आमच्या इकडे पाणी आलेलं नाहीये आणि सणाचा कालावधी असून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि पाणी जर आलं तर कमी दाबाने सोडलं जातं आणि त्याच्यामुळे वरती पाणी पण येत नाही. तर पाणी फार गरजेचं आहे आणि त्यामुळे मग आमचे खूप हाल होते आणि नगरपालिकेत ज्यावेळेला आम्हाला पट्टी वगैरे येते, पाणीपट्टी येते, तर ती पाणीपट्टी आम्ही अगदी भरतो. जर पाणीपट्टी जर आमच्याकडनं भरली गेली नाही तर आम्हाला नोटीस येते, कोर्टाची नोटीस दिली जाते आणि मग पाण्याची अशी हलका. तर हा आमचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि आम्हाला पाणी सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यात यावा. कोस्टल रोड प्राधिकरणानं परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यानं मच्छीमारांना मासेमारी करण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्यानं मच्छीमारांच्या जाळ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मच्छीमारांनी आतापर्यंत समतोल भूमिका घेतली होती, परंतु आता प्राधिकरणाच्या अशा हुकुमशाही पद्धतीच्या कामकाजावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडवण्यासाठी मच्छीमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मच्छीमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोस्टल रोडचं काम बंद करण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही इथे जमलेलो आहोत आमच्या प्रश्नासाठी. जीवन मरणाचा आमचा प्रश्न आहे. या आमचा जो किल्याण बंदर जेटीचा जो स्पॅन आहे तो आम्हाला 200 हवा आहे. त्याचबरोबर जी आम्ही जाळी टाकतो या किनाऱ्या लगत, त्या जाळींच्यामुळे जे आता बाज त्यांचे जे काय कोस्टल रोडचं काम चालू आहे या अंतर्गत त्यांच्या ज्या मुवमेंट होतात त्यामध्ये आमच्या जाळ्यांचं खूप सारं नुकसान होत आहे. परंतु शासन आम्हाला काहीच हे नाही करत, फक्त चर्चेला बोलत आहे. एकीकडे भारताच्या इतिहासात 31 या दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिन हा भारतभर साजरा केला जातो. धाडसी निर्णय घेणाऱ्या आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे त्यांचे प्रेरणा ही इतरांनी घ्यावी असं मनोगत जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी यावेळी व्यक्त केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या स्मृती दिनानिमित्त वर्ध्यातील आरती चौक येथे स्मारकाच्या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिवादनही केलं. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन केलं आणि यावेळी मनोजभाऊ चांदूरकर जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, सुधीरभाऊ पांगुळ अध्यक्ष वर्धा शहर काँग्रेस कमिटी, बाळाभाऊ जगताप, ज्ञानेश्वर मडावी, धर्मपाल ताकसांडे, अविनाश सेलूकर संघटक काँग्रेस कमिटी, सुयोग ठकरे यांची विशेष उपस्थिती होती. भारताच्या थोर स्वातंत्र्य सेनानी
माजी पंतप्रधान भारतरत्न राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व सेलच्या माध्यमातून या पुतळ्याजवळ श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. इंदिराजींचं व्यक्तित्व खूप उत्तुंग असं व्यक्तित्व होतं. बँकेच्या राष्ट्रीयकरणापासून तर अलिप्त राष्ट्र परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्याचा कार्यकाळ एक वादळी कार्यकाळ होता. जीवनाचे पूर्ण दिवस म्हणजे अगदी लहान वयात त्यांनी कार्य सुरू केलं आणि आईवडील तुरुंगात असतानासुद्धा त्यांनी स्वातंत्र्याची लढा आपल्या खांद्यावर घेतली आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्या देशासाठी कार्यरत राहिल्या. आणि शेवटी त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब त्यांनी या जमिनीसाठी अर्पण केला. अशा शहीद राष्ट्रमातेला आज त्यांच्या शहीद दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजणं नतमस्तक होऊन एक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजच्या काळात भारताला अशाच एका नेतृत्वाची खूप गरज आहे. त्यांनी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं, आज त्याच्या विरुद्ध सगळं चालू आहे. बँका प्रायव्हेट करणं सुरू आहे, उद्योग प्रायव्हेट करणं सुरू आहे. काही मुठभर उद्योगपतीच्या हातात हा सर्वसामान्याचा देश घालणं चालू आहे. तेव्हा पुन्हा एकदा इंदिरा गांधीसारखं कणखर नेतृत्व या भारताला आज खूप गरज आहे आणि ते व्हाव किंवा इतरांना त्यांच्या जीवनापासून प्रेरणा मिळावं अशी मी आशा व्यक्त करतो. आणि एकदा पुन्हा भारतरत्न राष्ट्रमाता इंदिरा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर 6 नोव्हेंबर पासून 24 नोव्हेंबर पर्यंत भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन मिळणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आहे. या दिवशी शासकीय महापूजा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना समिती निमंत्रण देणार आहे आणि विठ्ठल रुक्मिणी यांना आलेले सोन्याचे दागिने वितळवून त्यापासून अलंकार करण्यासाठी हे सोनं वापरलं जाईल. सध्या 28 किलो सोनं हे 996 किलो चांदी सध्या भेट स्वरूपात आलेली आहे. सालापासून 1985 सालापासून श्री विठ्ठलास व माता रुक्मिणीस आलेले सोन्याच्या रूपाने जे काही दान आहे ते दान सर्व आलेल्या वस्तू वितळून एकत्रित करावेत व लोकांच्या मनात आहे किंवा त्याच्या विटा तयार केल्या पाहिजे त्याचं असं नाही, पण त्याचा जास्तीत जास्त मंदिरात अलंकार रूपाने त्याचा उपयोग केला पाहिजे यासाठी आम्ही विधी व न्याय विभागाकडे लेखी पत्राची मागणी केलेली आहे. मंदिर समितीचे नवीन आता आलेले कार्यकारी अधिकारी आहेत आदरणीय श्रीयुत गजाननरावजी गुरवसाहेब, आज त्यांनी त्या माध्यमातून एक स्वतंत्र असं आज पुन्हा पत्र तयार केलेलं आहे आणि विधी व न्याय विभागाचा माणूस मागून त्यांच्या समोरच हे सर्व वितळण्याचं आम्ही काम लवकरातल्या लवकर आम्ही करणार आहोत. वितळून काय करायचं? हाता निर्णय आधीच झालेला आहे, वितळून काय करणार? वितळून त्याचा मंदिर समितीमध्ये आता त्याची सध्या चर्चा चालली आहे. त्याच्या नुसत्या आपल्याला सोन्याच्या विटा करायच्या नाही आहेत, त्याचा आपल्याला त्या वस्तूचा सोन्याचा वस्तूचा अलंकार रूपाने उपयोग करावायचा आहे. दागिने करणार का, भांडे वगैरे असं काय करणार? नाही, विविध अलंकार करणार किंवा ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तू करणार. सोनं किती आहे साधारण, वजन किती सोन्याचं? 27 किलोच्या आसपास सोनं आहे. चांदी 996 किलो चांदी आहे. नाही, पण आता माझ्याकडे जे आलेलं आहे ते 27 किलो आलेले आहे, चांदी तुम्ही म्हणता तेवढी आलेली आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. आदर्श गाव भराडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. वळती येथे विहिरीत पडलेल्या 2 बिबट्यांचं बछड्यांना जीवदान. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुडेटकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ. झूम ऑन न्यूजची बातमी म्हणजे इम्पॅक्ट तर होणारच. पुन्हा एकदा लवळे ग्रामपंचायत अग्रेसर, सरपंच निलेश भाऊ गावडे. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.